शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दादर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्यात। गोमातानगर मधील एसआरए घोटाळा प्रकरणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं आणि त्याच चौकशीसाठी पेडणेकर पोलीस स्टेशनला हजर झाल्याची माहिती आहे। एसआरए प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। तर या प्रकरणात पेडणेकरांची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान तिकडची ही दृश्य आपण बघू शकता। या ठिकाणी किशोरी पेडणेकर या दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर चौकशीसाठी त्या हजर झाले आहेत। तत्पूर्वी त्यांनी काही गाळ्यांमध्ये जाऊन हा माझा गाळा आहे का अशी विचारणा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। तर एसआरए प्रकरणी ही चौकशी होणार आहे, त्यामुळे आज नेमकी किती तास त्यांची चौकशी केली जाते आणि या चौकशीतून काय समोर येतं ते पाहावं लागेल।